ठाकरे आहे म्हणजे आजचा हा कोविड मुक्त वर्षाची सुरुवात करणारा असू दे मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती त्याच श्रेय मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी पोलीस वगैरे महसूल यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा त्याचा श्रेय देतोय साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा ह्याच्यामध्ये नक्की फरक काय झालेला आहे फरक खूप झालेला आहे मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकालेलो आहोत त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात अशी तशी नाही आहे तर फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे जवळपास साठ हजार दोनशे बारा एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत साठ हजार दोनशे बारा म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात एक किंवा दोनच होत्या आज सर्व मिळून जवळपास पाचशे तेवीस चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत आता तुम्ही म्हणाल तुम्ही पाचशे तेवीस सुरू केलेत ते केलेलीच आहेत पण तरी देखील चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय कारण सरळ आहे की आता लेला सुद्धा लेला। त्या वाढवलेल्या सुविधासुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमोडून पडेल आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझा आलेला आहे रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत साधारणतः पंच्याऐंशी हजार करत होतो ते आता संवादून अडीच लाखापर्यंत गेलेले आहेत अजूनही वाढवतो आहोत मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः सव्वीसशे होते सव्वीसशे पासष्ट आता चार हजाराच्या आसपास आपण केलेले आहेत बेडची संख्या वाढवलेली हो आहे बेड्ससुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते गेल्या वेळेला साधारणतः सव्वा तीन लाख होते आता साडेतीन लाखाच्या वरती गेलेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे आले आयसोलेशन बेड्स आले व्हेंटिलेटरचे आले साधारणतः मध्यम लक्षणाचे आले सगळेच पण आता या सुविधांवरती भार यायला लागलेला आहे मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण एम पी एस सी दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ व्हायला नको म्हणून या परीक्षा आपण पुढे ढकल या परीक्षा आपण पुढे कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही माझे तर म्हणणे व्हावंच लागेल लु� आपल्यावरती दडपण येते ऑक्सिजनची कमतरता जाणवते याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याशी चर्चा समाज कुछ दिलों प्रेतन से प्रेतन समाज के अलग 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 से घटकोग लोक करतो आहे साहजिकच आहे मतमतांतर ही असणारच पण ही मतमतांतर किसी का चर्चा कर तो बात चर्चा है की हर, हर चर्चा किसी का, का अलग, अलग अलग मत है इस चीज को मैं लेकर मैं चर्चा कर रहा हूँ हाँ जो कालावधि है लेकिन अब ये चर्चा नहीं कर सकता हाथ नि तो मग अपने मदद लेकिन वो वो ये वक्त अगर हमारे हाथ